आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. बाबाजानी दुराणी यांचा मुलगा जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित. बाबाजानी दुराणींना पाथरीमधून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. काल जयंत पाटील आणि बाबाजानी दुराणी यांच्यामध्ये भेट. स्वगृही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत, पक्षाने आमच्यासोबत न्याय करावा. पाथरी विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी, जुनेद दुराणी यांची मागणी. आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही स्वघरी परतायला आम्ही तयार आहोत. उद्या समजा एका वेळेस आम्हाला खुदाना खासदार उमेदवारी नाही भेटली तर आम्हाला अपक्षाची त्या ठिकाणी आमची तयारी आहे, पण महायुतीतून आम्ही काय निवडणूक लढणार नाही हे आमचं स्पष्ट आहे. बाबाजानी दुराणी मनाने आमच्याकडेच होते, आमच्या भेटीगाठी सुरूच होत्या. जयंत पाटील यांचं विधान. बाबाजानी हे मनाने कायम आमच्याकडेच होते, ते कधीच तिकडे गेले नाही. आणि मधल्या काळातही पक्ष बाजूला जरी झालेला असला तरी भेटीगाठी सतत होतच होत्या. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे हे ठाकरे गटामध्ये त्यांची घरवापसी. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा धक्का. जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून कमिटी जाहीर. पटोले, थोरात, वडेट्टीवार, सतेज पाटील यांचा समितीमध्ये समावेश. विधानसभेच्या जागांच्या चर्चेसाठी नेत्यांची नावं जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची 29 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर देखील सुनावणी होणार. कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव. आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची विनंती. शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित. मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी. पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवायचा निर्धार, बॅनरवर उल्लेख. पूजा खेडकर यांच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेलं आधार कार्ड TV9च्या हाती. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाण्यामध्ये बॅनरबाजी. पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. मुंडे समर्थकांकडून बीबी शहरामध्ये बॅनरबाजी. अब्दुल सत्तारांच्या जाहिरातीमध्ये कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो. अतुल सावे संतापले, सत्तारांचे वरिष्ठांकडे तक्रार करणार. अतुल सावे यांची माहिती. अब्दुल सत्तारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल ऑलरेडी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे. एका जाहिरातीमध्ये त्यांच्या इम्तियाज जलील आणि कल्याण काळेचा फोटो आहे, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पूजा खेडकर यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर. YCMच्या डीनकडून क्लीन चीट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे. फिजिओथेरपिस्टना डाव्या पायामध्ये कोणतीही इजा आढळली नाही. पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. 24 तासात दिव्यांग प्रमाणपत्र दिलंच कसं, कुंभार यांचा प्रशासनाला जाब. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी. रवींद्र मिरलेकर यांच्याकडून विधानसभा निहाय आढावा बैठक. 15 मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा. कुडाळ मालवण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा. शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती. जळगाव शहरामधील रस्ते लाईटच्या सुविधेवरून भाजप आमदार सुरेश भोळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये संतापले. निधी असून सुद्धा जिल्ह्यामध्ये सुविधा मिळत नसल्यामुळे आयुक्तांना धारेवर धरलं. मनोज जरांगी वाटलांनी पुढील उपोषण पुरणगावमध्ये करावं. नाशिकच्या येवला तालुक्यामधील पुरणगाव ग्रामस्थांचा ग्रामसभेमध्ये ठराव. ग्रामस्थांकडून प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांच्या विरोधात निषेध व्यक्त. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार. काही दिवसांपूर्वी 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल. निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी होणार. ठाण्याच्या वागळे परिसरामध्ये धोकादायक होर्डिंगवर कारवाई. अतिक्रमण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या कर्मचाऱ्यांनी होर्डिंग हटवलं. खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा घेतला. कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी. पंचगंगा नदीचं पाणी साचल्यामुळे बापट कॅम्प परिसरामध्ये पाणी.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावाला भेट दिली, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या. वाशिमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन. राज्यातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे कर्जमाफी द्या. वाशिम जिल्ह्याचा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये समावेश करण्याची आंदोलकांची मागणी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून घोषणाबाजी. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नसल्यामुळे काँग्रेस आक्रमक. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील गेळे गावामधील ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण. कबुलायतदार जमिनींची मोजणी करून वाटप करण्याची मागणी.